आता काय करतलीस? खोटं बोलतोस तू? नाही आता काय त्याला पण मारतलीस का? मी नाही मारलं कोणाला, मला कोणी पाहिलेलं नाही रे बाबा, मला नाही कोणी पाहिलं, मी नाही कोणाला मारलं. अगं असं काय करतय तू? साक्षीदार असं ना, त्यांनीच सांगितलं असं हे सगळं राधाला. आणि आता उद्या कोर्टात त्या साक्षीदारांनी साक्ष दिल्या ना, तर मग तुझं काय कारण आहे ना? तुला अटक आणि मग तुला फाशी पण होत आहे. कोण रघु? मी नाही ओळखत कोणाला रघु बिगुला, मी नाही ओळखत. जातो इथून, चल ना. मला कुठलं, मला काही माहिती नाही कोण रघु बिगो, मला काही माहिती नाही कोण आहे काय आहे, मला काही माहिती नाही. बरोबर असं तुझं, तू नाही ओळखत. आणि आता मी जात आहे, कारण आता मला शोधूक लागत ना की रघुचा खून कोणी केल्या, आणि तो खून करत असताना कोण साक्षीदार असा, हे सगळं मला बघायला लागतलंय. माझ्या दुखेला ताप घेऊ लागतलंय, कारण तसं मी नाही केलं ना. उद्या सगळं बालन तुझ्यावर येत. मला नाही माहिती, मी नाही मारलं रघुला, रघुला मी नाही मारलं, तो गुंडीवाला आहे ना, त्यांनी मारलं, त्यांनी मारलं. मला सुद्धा मारायला आला होता तो. मला कुराड होते हातात, किती मोठी कुराड होती, मला मारायला आला होता. मी घाबरले ना, पळून गेले ना मी तिथून. कोण तो गोंगडीवाला? तो गोंगडीवाला सगळ्यांना मारून टाकीन म्हणाला, मला पण मारून टाकीन म्हणाला. हो, त्यांनीच तर त्या रघुला मारलंय, त्या गोंगडीवाल्यानेच रघुला मारलंय. असं सगळीकडे पसरव आणि कर तपास. माझ्या मागे लागला होता, मागे लागला होता तो, कुराड घेऊन मारायला धावायला. आता आला, घाबरले ना मी, खूप घाबरले होते. कर तपास, कर तपास. वा जीवा. मोरे मोरे मोरे, दादी इकडे, अतिशय महत्वाचं काम आहे. आपल्या मोरबी जरा शोधा, शोध करा. आणि तुमका कोणी घोंगडीवाला मिळताय का बघा. आणि तुमका कोणी घोंगडीवाला सापडता ना, तर त्याला लगेच उचलून इकडे घेऊन या. कळला? घोंगडीवाला? घोंगडीवाला कळला नाही का? त्या म्हातारीने मागा सांगितलं की त्या घोंगडीवाल्याने रघुचा खून केला. आणि आता त्या म्हातारी पण मारू टाकला असा, त्या घोंगडीवाला उचलून आणा ना, कळत नाही का? साहेब, एक घोंगडीवाला आला होता, एक भेट घेऊन आला होता. तुम्ही आत गेलेलात, मी घेतली. मी बघितलं नाही ना. नाही सर. कुठे गेला तो घोंगडीवाला? तुम्ही मला बोलवला का नाही तेव्हा? तुम्ही बघितलं त्याला, चेहरा बघितलं त्याचा? त्यांनी चेहऱ्यावर घोंगडी ओढून घेतली होती, चेहरा नीट दिसला नाही. मोरे, आपली ड्युटी जरा नीट करत जा. चांगलं सावज आपल्या पोलीस स्टेशन मध्ये चालू केलं होता, त्याका तुम्ही पळवून लावला. साहेब, आता मला माहित नव्हतं तो कोण होता माणूस. नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी बंद पाकिटातून भेट घेऊन आला असेल म्हणून मी. चुप चुप, बाहेर जा, त्या घोंगडीवाला शोधा. दुःख फिरवल्यान माझा. आता कसलं प्लॅनिंग करताय? काय चाललं काय तुमचं? आता बयोजीला अटक केलंय ना मी, आता आणखीन काय हवा तुमचा? आम्हाला बयो म्हापसेकरांबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या आणि त्यांच्याच विरुद्ध एक गुन्हा दाखल करायचा. तर आणखीन कसलं गुन्हा? पुरुषोत्तम म्हापसेकरांच्या, म्हणजे माझ्या वडिलांच्या खुनाचा गुन्हा. त्यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला होता आणि हा खून बयोजीनीच केलाय, याची रीतसर चौकशी व्हायला हवी. वो केस रिओपन करने की अर्जी हमने कब से दे रखी, उस पे कुछ कारवाई हो भी रही है या नहीं? खरं सांगू का तुमका, आमच्याकडे ना आधीचीच पेंडिंग केस खूप असा, आम्हाला तेच नाही सोडवता येत. आता कुठे तुम्ही गडेमुडदे उखरताय? ती केस ना मी लहान असतानाच बंद झाली. हा चला जा, हीच केस रिओपन व्हायला हवी आणि बयोजींना शिक्षा झाल्याशिवाय ही क्लोज सुद्धा होणार नाही, त्यामुळे चौकशी करा. मी तुका किती वेळा सांगू, तुझ्या या बडबडीकीनं काय अर्थ नसा? तुझ्याकडे एक तरी पुरावा असा, साक्षीदार असा तुमच्याकडे? आम्हाला पास जो भी गवाह और सबूत,
हम उसे कोर्ट में जरूर पेश करेंगे। आणि इंस्पेक्टर राजन, रघुचा खून सुद्धा बैवाजींनीच केलाय, त्याचा आई विटनेस आहे आमच्याकडे। कोण कोण असा साक्षीदार? वो हम बताना जरूरी नहीं समझते आपको। अच्छा ठीक है, तो फिर मी पण तुमची काही एक मदत करूच ना या जागर। आमच्यावर उपकार करत नाही आता इंस्पेक्टर राजन, तुम्हाला तुमची ड्यूटी करायला सांगते मी। हे राजा, माझ्याच पोलीस स्टेशन मध्ये येऊन माका ड्यूटी कशी करायची ती समजवता? देखिए, हमसे यही कहने आए थे, हमने जो अर्जी दी है उसे प्लीज कार्रवाई करें और ये केस रीओपन करवाएं। अगर आपसे नहीं हो सकता तो लिख के दे दीजिए, हम देखते हैं आगे क्या करना है। ठीक है, मी कंप्लीट लिहून घेता, म्हणजे एक नवीन एफ आई आर तयार करता, म्हणजे तुमची केस पुन्हा ओपन होता। हां झालं। हे लोक कोणाच्या जीवावर ओढ्या मारतात की त्यांना मदत करून कोणतरी साक्षीदार पुढे आला, पण त्या कोण असतील? बयोसना फाजीला आत्मविश्वास नडता, हा म्हणतात ना गुन्हेगार किती पण हुशार असलो तरी मागे पुरावे सोडतात। मका काल रात्री ज्याने दगड मारले त्या घोंगडीवालोच तर नसा? कोण असा आता? मी तो राधाची मदत कित्याक करू बघता हा। मिनल का तू जरा तुम्ही जळमट पुसून घेता का, तोपर्यंत मी फर्निचर पुसते। जर चला टेबल घ्यायचं लागतं ना। त्यांचा काय चाललं अब? काय 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 चाललंय? काय कुठला पक्षी तो डोक्यात? अगो त्याच्या गुरु बयोजी जेला जाऊन बसले आहात ना, मग आता पुढे काय करूचा याचा विचार करत असतलो। नाही रे अभय, काय गो ए टोल नको। नाही तुका पण वाण नाही पण गुण लागलास ना, पण तुका बयोजीने हैसर आणलाय, तापण इचरली तिच्याशी बायबान झाली काय? भाऊजी, चुकीच्या माणसाशी प्रामाणिकपणा दाखवची काय गरज नाही असता, त्यापेक्षा मानान जगूचा। मी तर म्हणते तुम्ही बयोआजींची साथ सोडा, मी माफीचो साक्षीदार होऊन आपलो गुन्हा कबूल करा भाऊजी। वहिनी, मी काय गुन्हा केलेला नाही। मग टेन्शन मध्ये कित्याक असतात तुम्ही? हो ना, आणि रात्री सुद्धा सारखे तळमळत असता। हे माझी तब्येत ठीक नाही या। हो दुखणं ना मानसिक आहे, जरा वाईट विचार बंद करा म्हणजे सगळी टेन्शन दूर होती। ए मानसी, तू माका शिकवू नकोस, हा जा जाऊन साफसफाई कर। तुम्ही आधी तुमच्या डोक्यातल्या घाणेरड्या विचारांची साफसफाई करा। चुप राव। चुंब जळालो तरी पीळ काय जात नाही। यांनी सांगितल्याप्रमाणे आमची एफ आय आर लिहून घेतली आहे। ठीक आहे, काय मग काका तुझ्या मनासारखं झालंय ना? नाही घसा फाडून फाडून ओढत होता, घेतल्या ना कंप्लेंट लिहून घेतलंय, कारवाई कर, चला जा निघा। इन्स्पेक्टर राजन, नुसता गुन्हा नोंदवून काही होत नाही, त्यावर कारवाई सुद्धा करावी लागते। गुन्ह्याचा आणि गुन्हेगाराचा पाठ पुरावाही करावा लागतो। कसा सर राधा, तू खूप हुशार असतास की, तुझ्याकडे सगळे पुरावे साक्षीदार असतात। मी काम कर, त्या सगळ्यांका गोळा कर आणि थै जा तिकडे कोर्टात, हा ते सगळं कोर्टात दाखवा, आणि जी काय केस लढूची असा ना ती तिकडे कोर्टात लढूचा। मी काय करू शकत नाही, माझ्या इथे काय नाही। जा, हमने जो कंप्लेंट रजिस्टर की है तो प्लीज कुछ कार्रवाई कीजिए, क्योंकि आपकी ड्यूटी है। हाँ मेरी ड्यूटी। नहीं, आप भी आपकी वकीली की ड्यूटी करते हो या सिर्फ फोकट की नसीहत बांटते फिरते हो?
मुझे मत समझा। मला काय करूचा काय ना ते व्यवस्थित कळता। तुमचं काम झालेलं असा तुम्ही घरी जाऊ शकता। चला, त्या आधी मला बयो म्हापसेकरांना भेटायचे। मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय त्यांना। महत्वाचं नाही, ठीक आहे। ओरे हा सर, या मॅडम ना ती आतमध्ये आपली म्हातारी असं ना येडी हा करता, त्यांच्याकडे घेऊन जा। ठीक आहे सर। सलाम। ए काका, तुला नाही आपल्या वेड्या आई भेटायचं? नाही नाही तर नाही, माझं काय म्हणणं नाही, आई असा। मरीन तुला, मरीन मी, नाही सोडणार तुला, नाही सोड। हसू नको, हसू नको माझ्याकडे बघून। या मॅडमना जरा आज जाऊ द्या। जमत डोकं तुटतं माझं, मा मी घाबरते, कोणी बोलत नाही माझ्याशी, हसते ती हसते माझ्याकडे बघून हसते, आणि मी नको नको नको, मला मला मारू नको, मला मारू नको, मी नाही नाही नाही, मी नाही सांगणार, मी नाही, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार कोणाला, मी कोणाला नाही सांगणार। बस बयोजी, हे नाटक तुम्ही माझ्या गळी उतरवायचा प्रयत्न करू नका। नाही ग, मला माहितीये तुम्ही नाटक करताय ते। मी मी मारू नको, मला तुझ्या पापाचा घडा भरलाय आता, आतापर्यंत जी कारस्थानं केलीत ना त्याची पाळ्यामुळे खडून काढली जाणार आहेत आणि त्याचीच शिक्षा मिळणार आहे तुम्हाला। आतापर्यंत इतके अन्याय अत्याचार केलेत तुम्ही आणि त्यातून दरवेळी सही सलामत वाचत आला, पण यापुढे असं होणार नाही हा, त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार। यापुढे तुम्हाला इथेच राहायचंय तुरुंगात। छान सांगितलं तिने, तिने छान। सुलोचना म्हापसेकर, तुम्ही हे सगळं हसण्यावारी नेऊ नका, मस्करी करत नाहीये मी, सत्य काय तेच सांगते। बयोजी, या जगात देव असतो आणि तो वरून सगळं बघत असतो, प्रत्येकाच्या पाप पुण्याचं माप तो ज्याच्या त्याच्या पदरी टाकत असतो। नको, नको, मला मरायचं नाहीये, मला मरायचं नाही, नको, मला भीती वाटते, मला भीती वाटते, भीती वाटते, नको नको, मारू नको ग, मारू नको। या शिक्षेच्या भीतीने बघा कशा गोठून गेल्यात तुम्ही, पण हे वेड्याचं सोंग केल्याने तुमची शिक्षा कमी होणार आहे असा विचारही करू नका बैवाजी। कसली कमी होती हो तुम्हाला, त्या घराने काय नाही दिलं तुम्हाला, घर पैसा पद ऐश्वर सगळं दिलं, पण तुम्ही काय केलं, फक्त लोकांचा तिरस्कार केलात, अभ्यासापोटी सगळं गमावून बसल्यात तुम्ही। ही जी हालत झाली ना तुमची, ही त्याच्यामुळेच आहे, तुमच्या याच लोभी स्वभावामुळे गुन्हेगार झालात तुम्ही। सत्ता आणि संपत्तीसाठी तुम्ही तुमच्याच नवऱ्याचा जीव घेतलात, लाजही नाही वाटली तुम्हाला, त्या रघुचा सुद्धा जीव घेतलात तुम्ही। तुम्ही ना माणूस म्हणण्याच्या लायकीच नाही आहात, सैतान तुम्ही, सैतान। मी नाही, मी नाही मारलं ग, मी नाही मारलं ग, ते रघुला, रघुला मी नाही मारलं, घुंगडीवाला, घुंगडीवाला, घुंगडीवाला आहे ना, घुंगडीवाला, त्यांनी मारलं, त्यांनी मारलं रघुला, मी नाही मारलं, मी नाही मारलं। कोण घुंगडीवाला? तो तो येतोय बघ इकडे, हाय इथे उभा आहे, मी मला भीती वाटली, मी मी पळून गेले तिथून। घुंगडी माझ्या विलासं मारलं त्यांनी, माझ्या विलासं मारलं। तुम्ही त्यांच्याकडे काय लक्ष देताय, त्यांचं डोकं फिरलंय। मारेल मला तू, भीती वाटते मला। तुमच्या याच नाटकावर पडदा पडणार आहे आता, तुम्ही आता इथेच या तुरुंगात तुमच्या अंताची वाट बघत एक एक दिवस कसा काढाल बघा। अगं जा तू, जा। आता तुमच्या नशिबात हेच लिहिलंय, आणि हो शिक्षा तर तुम्हाला होणार, लक्षात ठेव। मी नाही घाबरत त्याला, मी नाही घाबरत त्याला, जा जा जा, जाऊन सांग त्याला मी नाही घाबरत। कोण आहे मी, कोण आहे, काय बघतोस माझ्याकडे, बघतोस काय माझ्याकडे, नाही घाबरत मी तुला, नाही घाबरत,
बयो माफ नहीं कर, मी बयो माफ नहीं कर, या मोरवी वर माझ राज्य आहे, आता मला कोणी नाही थांबवू शकत, हे घर माझं आहे, हे घर माझं आहे, इथे माझी सत्ता चालते, इथे माझी सत्ता चालते, बयो माफ नहीं कर, मी बयो माफ नहीं कर। माधु जिमल या काम लवकरच लवकर करू काया, त्याका पण त्या रघु सारखा यमसदनी धाडूचा, पण मला तो माणूस लय खतरनाक आहे, तो अचानक कुठून तरी येतो, काय शांताच्या आत गायब होतो, गायब होता माणूस असा ना, मिस्टर इंडियन आहे ना, माका फुकट ती कारणा नको का, हा घुबडीवाला माका पाहिजे, तिंदा या मुर्दा धनिक घुंगडीवाला काही जिवंत राहणार नाही, चोवीस तासांची मुदत देतोय तुला, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर, तुझ्या गुन्ह्यांचा कबुली जबाब दे, नाही तर मी तुला उचलून घेऊन जाईन। रघुच्या खुनाचा तो अज्ञात साक्षीदार एकदा समोर आला असता तर राजन आणि आईच्या झोपच उडल्या असत्या। हाँ, अपनी जान का खतरा समझ कर वो इंसान सामने नहीं आ रहा है, पर सही वक्त आने पर वो कोर्ट में गवाही जरूर दे। बाबा आता सुद्धा मी बयोजींना भेटायला गेले होते ना, बयोजी पुन्हा पुन्हा म्हणत होत्या की रघुला त्या घुंगडीवाल्यानेच मारलंय, कोण आहे हा घुंगडीवाला? आश्चर्य, एक माणूस घुंगडीला भेटतो आपल्या घरासमोर उभा होता, कांच्याने बघितलं त्याला। बाबा हा घुंगडीवाला आपला हितचिंतक तर नाहीये ना? काय सांगता येत नाही असूही शकत, पण कोण आहे तो आणि आपल्याला का मदत करतोय? ये तो वही बता सकता है, फिलहाल हम चलते हैं। ताई माई मला 5-10 रुपये द्या, वडापाव खायचा, भूक लागली आहे। काय हो, कुठे निघाला? अहो ही बॅग भरून कुठे चाललात? मी पंढरपुरात जाते, टाळ कुठू येत? अगो भाई काय सांगतात, तरुण तरुण भागलो आणि देवपूजेक लागलो। वहिनी तुमका काय बोलायचंय ना ता बोला, आता माका काय पण फरक पडत नाही। दीप्ती माका काहीतरी गडबड वाटता, तू काय उपरणी त्यांना थांबव। आता काय झाला? ऐका ना, गुरुजींचा फोन आला होता हो, किती ते म्हणत होते की पुढच्या 24 तासात तुमच्या जीवाला धोका आहे। अगो भाई हो ना, काय सांगतो, नका ना जाऊ। अगो दीप्ती असं काय करतस, काम असत ना त्यांना, जाऊ। अहो बहिणी पण अगो असं नाही, आपण नाही म्हटलं तरी होऊचा रवता काय, होऊचा तर होताच, काळ येलो ना की त्या माणसा कोडून घेऊन जाता खरा। बापरे नाही नाही हे घारू काही जाणार नाही, पण ती कामा म्हणा दे, आता गुरुजींनी सांगितलं ना
आता मी हायसरच राहणार, जाणार नाही का? सावकाश